मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. चालू बस मध्येच महिलेने दिला बाळाला जन्म. चालक आणि वाहकाचे माणुसकीचे दर्शन. चालू बस मध्येच एका महिलेने मुलाला जन्म दिला असल्याची घटना घडली आहे. जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील वनिता श्यामराव गळवे या महिलेने चालू बस मध्येच मुलाला जन्म दिला आहे. सदरची गरोदर महिला जत कोल्हापूर बस मधून सांगलीला दवाखान्यात निघाली होती. वाटेतच तिच्या पोटात काळा येऊ लागले आणि तिने बस मध्येच बाळाला जन्म दिला. यावेळी बसच्या चालक वाहकांनी प्रसंगावधान राखत बस भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवत आई व बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रसंगावधान दाखवत माणुसकीचे दर्शन करणाऱ्या बस चालक बाळासाहेब माने व वाहक संभाजी चव्हाण यांचे नातेवाईकांनी आभार मानले. तसेच जत आगर व्यवस्थापक आर पी घुगरे यांनी चालक व वाहकाचा सत्कार केला. जाकेश अदाटे, जत.